विधान परिषदेच्या 10 जागांसाठी लवकरच निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये 10व्या जागेसाठी कोण उमेदवार उभा करणार, काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडील अतिरिक्त मतं कुणाच्या पारड्यात पडणार हे महत्वाचं ठरणार आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुकीचं बिगुल वाजले. तिकडे महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी शिवसेना भाजपमध्येच वाघ विरुद्ध सिंह असा सामना रंगला. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही 10व्या जागेवरून वादाची ठिणगी पडली आहे. आम्ही काँग्रेस पक्षाला विनंती केली आहे की यंदाच्या वेळी 2 जागा राष्ट्रवादीची राहील आणि 1 जागा काँग्रेस पक्षाने द्यावी आणि पुढच्या वेळीस आम्ही त्यांना 2 जागा देऊ आणि आम्ही 1 जागा ठेवू अशी आम्ही विनंती केली आहे आणि आम्हाला आशा आहे की योग्य निर्णय आज उद्यापर्यंत होऊन जाईल. विधान परिषद निवडणूक जिंकण्यासाठी आकड्याचा खेळ कसा रंगणार आहे ते पाहूया. 288 आमदार मतदार असल्यानं विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 मतं मिळवावी लागणार आहेत. भाजपचे 124 आमदार, इतर छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीनं भाजपचे 5 आमदार सहज जिंकतील. शिवसेनेच्या 62 संख्याबळावर 2 जागा सहज येतील. काँग्रेसकडे 42 आणि राष्ट्रवादीकडे 41 मतं असल्यानं त्यांचा प्रत्येकी 1 उमेदवार सहज विजयी होईल. काँग्रेस राष्ट्रवादीनं सहमतीनं 3रा उमेदवार दिला तर तोही निवडून येईल. मात्र दोन्ही पक्षांनी 2-2 उमेदवार उभे केले तर मात्र अडचणी वाढतील. अशावेळी शिवसेनेकडची अतिरिक्त मतं निर्णायक ठरणार आहेत. शिवसेनेच्या 2 जागा ह्या संख्याबळानुसार निघतात आहेत, त्याबद्दल काही प्रश्न नाही. अतिरिक्त मतं आहेत ती द्यायची की नाही द्यायची हा विषय माननीय पक्षप्रमुखांचा आहे आणि ते त्याबाबतीत निर्णय घेतील. वाघ सिंहासोबतची मैत्री निभावणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले. 10 विधान परिषदेच्या निवडणुकीबरोबरच ठाण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार जिंकण्यासाठी भाजपाची कुठल्याही परिस्थितीत मदत लागणार आहे. यामुळे भाजप सेनेची मैत्री विधान परिषदेच्या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. त्याचवेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान हे गोपनीय असल्याने घोंडेबाजार मोठा तेजीत राहील. अर्थात या सगळ्या राजकीय परिस्थितीचा फायदा कोण घेणार याकडे लक्ष आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या वादाचा फटका दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत घोडेबाजार तेजीत होईल असं सांगितलं जात आहे. शिवसेनेला ठाणे विधान परिषद जिंकायची आहे तर भाजपला वरिष्ठ सभागृहातलं संख्याबळ वाढवायचं आहे. त्यामुळे सत्तेच्या सारीपटात ही निवडणूक सर्वांसाठीच महत्वाची ठरणार आहे. दीपक भातुसेसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.